वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी आज खुलताबाद येथील औरंगजेबाच्या कबरीला भेट दिली, त्यामुळे आता नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. औरंगजेबाच्या उदात्तीकरणावरून राज्यातलं वातावरण तापलेलं असतानाच आंबेडकरांनी कार्यकर्त्यांसह औरंगजेबाच्या कबरीला भेट दिली. औरंगजेबानं 50 वर्ष राज्य केलं, तो इतिहास मिटवता येणार नाही असं वक्तव्य आंबेडकरांनी या भेटीनंतर केलं. आंबेडकरांची सध्या शिवसेना उद्धव ठाकरे गटासोबत युती आहे, त्यामुळे ठाकरे गट आंबेडकरांच्या या भेटीवर काय प्रतिक्रिया व्यक्त करतो याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. खुलताबाद हा एक ऐतिहासिक शहर आहे भारताच्या दृष्टिकोनातून, आणि त्याचा असणारा लोकांनी विचार करावा. हे जे नामावरनं असणारं जे काही भांडण लावण्याचा प्रकार चाललेला आहे, त्यांना एवढंच सांगतो की औरंगजेबाने 50 वर्ष राज्य केलं, ते कोणाला मिटवता येणार नाही. बरोबर, फक्त बाबासाहेबांनी जे सांगितलंय की औरंगजेबचं राज्य लंबा होमिओपॅथी ही एकमेव औषध प्रणाली आहे जिथे कोणतेही साइड इफेक्ट्स तुम्हाला जाणवणार नाही. लंबा होमिओपॅथी आरोग्य संजीवनी जे आलं ते जयचंदमुळे आलेलं आहे, आणि असे जयचंद इथल्या असणाऱ्या बरेच हिंदू राजांच्या ह्याच्यामध्ये होते. त्यांना तुम्ही शिव्या का घालत नाही? ती ताकद दाखवा ना. ज्यांनी या देशाला गुलाम केलं त्यांना असणार, त्यांची निंदा करा ना. असेल ताकद तर करून दाखवा. दरम्यान याबाबत शिवसेना ठाकरे गटानं आपली भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी भाजपनं केली आहे. प्रकाशजी आंबेडकर यांनी औरंगजेबाच्या कबरीला भेट दिली अशी माहिती कळली, म्हणून प्रकाश आंबेडकरांनी केलेल्या कृत्यावरती उद्धव बाळासाहेब ठाकरे व उद्धव बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना याची भूमिका त्यांनी स्पष्ट केली. लाल मातीतली कुस्ती म्हणजे